तर मनोज जरांगे पाटील हे तब्बल 6 महिन्यानंतर आपल्या घरी पोहोचलेत. थेट जाऊया. मनोज जरांगे पाटील यांच्या घरातले आपण दृश्य पाहतो. त्यांचं स्वागत केलं जाते. तब्बल 6 महिन्यानंतर ते स्वगृही परत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करून त्यांना आत घेतलं जात आहे. आपण इथे दृश्य अंतरवादी सराठी मधून पाहतोय. गल्लीमध्ये खरं तर ते आलेले आहेत आणि जी गल्ली आहे ती थोडीशी कंजेस्टेड असल्यामुळं नागरिकांना त्या ठिकाणी गेले 6 महिने मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत होते. आमरण उपोषण केलं. महाराष्ट्राचे दौरे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही असं सुद्धा वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. तब्बल 6 महिन्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घरामध्ये प्रवेश करतात. खर तर मोठा उत्साह अंतर्वादी सराठीमध्ये बघायला मिळतो. ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं गेलंय. हार घातलेत. औक्षण करतायत. बाईक रॅली काढून मनोज जरांगे यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. आपण थोड्याच वेळापूर्वी दृश्य पाहिली होती ज्यावर बुलेटवरती मनोज जरांगे पाटील अंतर्वली सराठीमध्ये येत होते. आता ते घरी पोहोचत आहेत आणि त्यांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं जात आहे. मनोज जरांगेंचे कुटुंबीय सुद्धा आपल्याला दिसत आहेत. औक्षण करून मनोज जरांगे पाटील यांना घरी घेतलं जात नाहीये. आपण दोन दृश्य पाहतो. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे घरी परत येत आहेत तर दुसरीकडे अंतर्वादी सराठीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. ठिकठिकाणी त्यांना स्वागत केलंय. हार घातलेत. औक्षण केलं गेलंय. 6 महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील हे घरी परत येत आहेत. मराठा आरक्षणासाठीची आर पारची लढाई असेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. आणि आरक्षण घेतल्याशिवाय घरी परत येणार नाही. अंतर्वालीमध्ये येणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. इथे दृश्य आपण अंतर्वाली सराठीमधून पाहतो. अंतर्वाली सराठीमध्ये खरं तर मोठा उत्साह बघायला मिळतोय. मोठ्या संख्येने महिलांचा सुद्धा सहभाग आपल्याला बघायला मिळतो. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गौरव साळी. गौरव, अंतर्वालीमध्ये मोठा उत्सव बघायला मिळतोय. 6 महिन्यानंतर मनोज जरांगे घरी जात आहेत. काय सध्याचं दृश्य आहे? खरंय अमित, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन, मराठा आरक्षणाची अधिसूचना घेऊन मनोज जरांगे पाटील 5.5 ते 6 महिन्यानंतर आपल्या घरी पाऊल टाकणार आहे. जरांगे पाटलांनी याची शपथच घेतली होती, जोपर्यंत मी मराठा आरक्षणासंदर्भात विचार आणत नाही किंवा मग मराठा आरक्षणाचा विषय सोडत नाही तोपर्यंत मी घराचा उंबरठा देखील ओलांडणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं. आणि जरांगे पाटलांनी आता मराठा आरक्षणाची अधिसूचना काढलेली आहे. त्या हिशोबाने जरांगे पाटील आता आपल्या घरी पहिल्यांदा पाऊल टाकणार आहे. जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी इथे बिया तयारी केलेली आहे. आपण पाहू शकता जरांगे पाटलांच्या पत्नी या ठिकाणी औक्षणाचा ताट घेऊन दरवाजावर उभे आहेत. जरांगे पाटील इथे आल्यावर त्यांना पेढा भरवून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. महिला देखील इथे मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत. जरांगे पाटलांचे त्या औक्षण करणार आहेत. सोबतच जरांगे पाटलांचे इथे आगमन झाल्यानंतर जरांगे पाटील समाज बांधवांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर पत्रकारांनाही ते बोलणार आहेत. आपण जर पाहायला गेलं तर जरांगे पाटील 4.5 महिने झाले घराच्या बाहेर उभे होते, लढत होते. आणि त्यांनी मराठा आरक्षणाचा जो अध्यादेश आहे सगळ्यात वरचा, हा अध्यादेश त्यांनी आणलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांचं ते आपल्या घरी चालले आहेत. त्यांनी सांगितलं होतं की मी आरक्षण घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. आणि त्या हिशोबाने जरांगे पाटील आज आपल्या घरी चालले आहेत. आपण पाहू शकता जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जय तयारी केलेली आहे. महिला ठिकठिकाणी डान्स करतायत. जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी त्या उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच गौरव, खरं तर 6 महिन्यानंतर मनोज जरांगे हे घरी परत येत आहेत. घरी काय तयारी दिसते? कुटुंबियांची काय प्रतिक्रिया? जरांगे पाटलांच्या कुटुंबियांशी आपण संवाद साधला तेव्हा जरांगे पाटलांनी सांगितलं की जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनी सांगितलं की आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आमचे पती आमचे वडील हे समाजासाठी लढतायत. आम्हाला त्याचा काही हस्तक्षेप नाहीये. उलट आमचा त्यांना फुल सपोर्ट आहे. जरांगे पाटलांची जी मागणी आहे ही एकट्याची नाहीये, ती समाजासाठी त्यांची मागणी आहे आणि ते समाजासाठी लढतायत. त्यामुळे आमचा त्यांच्या मागणीला कायम पाठिंबा असणार आहे. आणि ते काही जे पण निर्णय घेतील त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबतच असणार आहेत. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या या निर्णयाला असणार आहे. दरम्यान आपण असं काय पाहू शकतो, जरांगे पाटलांच्या घरी तयारी केली आहे. अवघ्या काही क्षणातच जरांगे पाटलांचं आपल्या घरी आगमन होईल. त्यांच्या आगमनासाठी इथे रस्त्यावर फुलं टाकलेली आहेत. जरांगे
पाटील ज्या रस्त्याने येतील त्या ठिकाणी जरंगे पाटलांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. त्यानंतर घरी आगमन झाल्यावर जरंगे पाटलांच्या पत्नी ह्या त्यांचं औक्षण करतील, त्यांना पेढा भरवतील. सोबतच गावातील ज्या महिला आहेत त्या देखील जरंगे पाटलांचं औक्षण करणार आहे आणि त्यानंतर जरंगे पाटलांचं जय्यत स्वागत करण्यात येणार आहे. एकंदरीत तिथे पाहायला गेलं तर सर्वांमध्ये एक उत्साह पाहायला मिळत आहे, कारण जरंगे पाटील आपल्या कर्मभूमीत आपल्या अंकुशनगर गावामध्ये 5.5-6 महिन्यानंतर परत येत आहेत. अमित गौरव, आपण महाराष्ट्रभर बघितलंय ठिकठिकाणी, जिकडे मनोज जरांगे जातील तिकडे त्यांचं जंगी स्वागत केलेलं आपण बघितलंय, जेसीबी मधून पुष्पवृष्टी केलेली आपण बघितली आहे, अंतरवालीमध्ये परत येत आहेत, तिथे काय वातावरण होतं? खरंय अमित, जरंगे पाटलांचं जेव्हा अंकुशनगरमध्ये आगमन झालं तेव्हा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, सोबतच महिलांनी एक देखील डान्सवर ठेका धरला होता. त्याचबरोबर जरंगे पाटलांवर ट्रॅक्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जे ज्याप्रमाणे जरंगे पाटलांचं आतापर्यंत स्वागत केलेलं आहे अशाच प्रकारचं स्वागत अंकुशनगरमध्ये करण्यात आलं. दरम्यान जरंगे पाटलांचं हे कर्मभूमी असून जरंगे पाटलांची घर या ठिकाणी असल्यामुळे जरंगे पाटलांचं कुटुंबीय या ठिकाणी जरंगे पाटलांचं स्वागत करणार आहे, ते एक महत्वाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित नक्कीच गौरव, मोठा उत्साह खरं तर बघायला मिळतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. Oh, 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 oh